नमस्कार मित्रांनो, वेट लवर प्रसाद यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, हे जे फार्म तुम्ही बघत आहात हे अर्णव पोल्ट्रीज अँड बटेर फार्म अकोला डिस्ट्रिक्ट इथे फार्म लोकेटेड आहे। जर ज्यांना कोणाला चिक्स वगैरे बटेरचे लागत असेल तर यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता। यांच्याकडे जवळपास 4-4 हजार अंड्याचे 3 एचेरी आहेत आणि पॅरेंट जो स्टॉक आहे तो पण चांगला आहे। आणि यांच्याकडे 1 दिवसाचं पिल्लू, त्यानंतर 1 महिन्याचं पिल्लू, तुम्हाला जसं जे लागेल तसे पिल्ले तुम्हाला मिळेल। जसं काही लोकांना ब्रुडिंग बटेरची जमत नाही तर ब्रुडिंग केलेलं बटेर पण यांच्याकडे तुम्हाला मिळून जाईल। जशी लोकांची डिमांड असेल त्यानुसार तुम्हाला तुमची ऑर्डर पूर्ण करून देण्यात येईल। तर मित्रांनो, या सरांचं जे नाव आहे म्हणजे मेन फार्म जे ओनर आहे ते प्रशांत इंगडे सर, आणि जवळजवळ यांच्याकडे पॅरेंट जो स्टॉक आहे तो 500-700 नग मोठेवाली आहे आणि चिक्स वगैरे पण यांच्याकडे भरपूर निघतात। जसं मित्रांनो, हॅचरीचे युनिट जे आहे 4-4 अंड्याचे 3 युनिट जर बघितले म्हणजे 12 हजार अंड्याची कॅपॅसिटीचे इन्क्युबेटर यांच्याकडे आत्ता अवेलेबल आहे। म्हणजे ह्या तिन्ही मशीनमध्ये हे पिल्ले काढतात। तर तुम्ही विचार करू शकता की किती सारे यांच्याकडे चिक्स तुम्हाला मिळेल। तर यांचं जे लोकेशन आहे ते अकोल्यामध्ये आहे आणि ज्यांना कोणाला जर लागत असेल तर यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। हॅचरीमध्ये मित्रांनो जवळजवळ रोजचे 500 ते 550 अंडे हे टाकतात आणि लोकांची जे डिमांड असते पिल्ल्यांची ते पूर्ण करतात। कारण की बरेचसे असे काही लोक असतात की पिल्ल्याची ऑर्डर घेऊन ठेवतात आणि त्यांना चिक्स पुरवत नाही, 1 महिना झाला, 2 महिना झाला। परंतु यांचं काम मित्रांनो असं नाही आहे, यांना जेव्हा यांनी कन्फर्म डेट देते त्या दिवशीच तुम्हाला पिल्ले मिळेल। 1-2 दिवस इकडे तिकडे होऊ शकते मित्रांनो, परंतु यांचं जे काम आहे ते पूर्ण परफेक्ट आहे। बाकी लोकांसारखं नाही, बाकी लोक जे करतात ते पिल्ल्यांची ऑर्डर घेऊन घेतात आणि 1-2 महिने पिल्ले देतच नाही। तर तुम्ही बघू शकता की आता लाईव्हमध्ये 500-550 पिल्ले निघत आहे। अंडे तुम्ही खालच्या ट्रेनमध्ये बघू शकता की बटरची जी हॅचिंग आहे ती सुरू झालेली आहे। जसं मित्रांनो एकामागे एक पूर्ण हॅचिंग लागलेलीच असते, जसे रोजचे नवीन जे अंडे असतात ते रोजचे नवीन अंडे टाकतात म्हणजे फ्रेशवाले, आणि हॅचिंगचा रिझल्ट जो आहे तो एकदम चांगला येतो आणि पिल्ले एकदम मस्त असतात। जेणेकरून कोणाला जर पिल्ले वगैरे लागत असेल तर तुम्ही यांच्याशी संपर्क करून घेऊ शकता। मित्रांनो, यांचं जे बटेर जे स्टॉक पॅरेंट स्टॉक जो आहे त्यांना मेडिसिन चांगल्या प्रकारे पुरवले जाते। कॅल्शियम वगैरे कॅल्गोफॉस कंपनीचे मोठे जे चांगल्या प्रकारचे मेडिसिन आहे ते पूर्ण यांना दिलं जाते, जेणेकरून पिल्ल्याची हॅचिंग चांगली निघेल आणि पिल्ले पण हेल्दी निघेल। हेल्दी म्हणजे मित्रांनो पूर्ण असे तंदुरुस्त पिल्ले स्ट्रॉंग। आणि काही यांचा एक छोटासा प्रयोग चालू आहे प्युअर गावरांचा आणि सध्या यांच्याकडे 500-550 अंडी इन्क्युबेटरमध्ये अपलोड आहे। प्युअर गावरांचा हे फ्री रेंजमध्ये यांचा प्रोजेक्ट चालू आहे। तर याच प्रकारे जर कोणाला बटेरचे चिक्स वगैरे लागत असेल तर यांच्याशी नक्की संपर्क करा, तुम्हाला हे पिल्ले मिळून जाईल। आणि पिल्ल्यांचा रेट पण मित्रांनो एकदम नॉर्मल आहे, जसं सर्वीकडे जे रेट असतात त्या रेटने पिल्ले मिळतात। आणि पिल्ल्यांच्या ब्रुडिंगबद्दल जर आपण बघितलं तर अशा प्रकारे पत्रा वगैरे लावून किंवा बँडचं जे शीट वगैरे येते ते शीट लावून तुम्ही अशा प्रकारे ब्रुडिंग करू शकता। फक्त मित्रांनो 8 दिवस जे आहे ते तुम्हाला चांगल्या प्रकारे काळजी घ्यावी लागते, जेणेकरून पिल्ल्यांची मॉर्टिलिटी खूप होते। जसं पाण्याचे ड्रिंकर्स वगैरे तुम्हाला 8 दिवस लावा लागत नाही, तुम्ही जे ड्रिंकरच्या प्लेट्स असतात खालच्या त्यामध्ये कंचे वगैरे किंवा गोटे वगैरे टाकून त्यामध्ये पाणी जर टाकलं तर तेवढाच तुम्ही ते ठेवू शकता। कारण की जर ड्रिंकर वगैरे लावले जर पाण्यात बुडून जास्तीत जास्त बटेरचे पिल्ले मारतात तर तुम्हाला ब्रुडिंग जे आहे ते एकदम काळजीपूर्वक करावी लागेल, जेणेकरून चिक्सची जी मॉर्टिलिटी आहे ती होणार नाही। त्यानंतर मित्रांनो 100 बटेर जे आहे त्यांचं जे ब्रुडिंग हॉल तुम्ही तयार करता तर तुम्ही हॅलोजन पण त्या ब्रुडिंग हॉलमध्ये लावू शकता। परंतु हॅलोजन एकदम ब्रुडिंग असं गोल जेव्हा करतो तेव्हा नाही, जेव्हा रूम एकदम पॅक असेल तुमची ते रूममध्ये वरच्या साईडला तुम्ही 2-3 हॅलोजन लावू शकता आणि रूमचं जे टेम्परेचर आहे पूर्ण तुम्ही 36-37 डिग्री पूर्ण कवर करा। टेम्परेचर किटने ते पूर्ण टेम्परेचर रूमचं चेक करा। जर 36-37 जर असेल टेम्परेचर तर तुमचं एक पण पिल्लू मरणार नाही, कारण की ते पूर्ण रूम टेम्परेचर जो आहे तो एकदम
पूर्ण जर तुम्ही मेंटेन केला चांगल्या प्रकारे तर तुमचं एक पण पिल्लू मरणार नाही, कारण की बरेच वेळा आपण बघतो की ब्रुडिंग पिल्ल्यांना बरोबर मिळाले नाही तर पिल्ल्यांची मरतूक होते. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.